मी भास्कर माने साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर जाऊन सन्मान व्हायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकात ओमकार बॉलिंग मार्क वरती रेडी झालाय तो म्हणजे टीम नारायण कडून. तर सलामीची जोडी आली आहे जय आणि करण. सामन्याला सुरुवात नारायण संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवला लगेच कॉमेंटरी बॉक्स मध्ये. चला सामन्याला सुरुवात करा. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू घेऊन ओमकार. ओमकारचा पहिलाच बॉल इथे मात्र उडवलाय. फिल्डर आहेत समोर. एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धाव्यात इथे मात्र प्रयत्न झाला आणि बघता बघता दोन धावा देखील अतिशय वेगाने कम्प्लीट केल्यात. दोन धावांनी मात्र संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजे एकंदरीत दोन या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केलाय दोन धावांचा. स्कोर दोन या आकड्यावरती. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजून रेडी झालाय बॉलिंग मार्क वरती. हो यावेळेस बघा टप्पा पडल्याच्या नंतर बॉल एस सी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. दोन चेंडू इथे मात्र लागोपाठचे सुरेख फेकलेत. पहिल्या बॉल वरती दोन धावा आल्या. दुसरा बॉल मात्र सुरेख पिचिंग करत असताना गोलंदाज या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या मात्र दोन या आकड्यावरती. सरवली आणि नारायण या दोन टीम मध्ये मॅच सुरू आहे. सामना क्रमांक आजच्या दिवसातील सहावा सामना सुरू आहे. हो यावेळेस ऑनसाईडला खेळता चांगला फटका आहे. फिल्डर तिथे आहे तोपर्यंत एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एस नो करत करत या दोन धावा मात्र इथे पुण्याच्या कम्प्लीट केल्यात आणि या दोन रननी मात्र टीमची टोटल पुन्हा एकदा वाढते भरते फुलते आणि पोहोचली दहा फलकावरती जी म्हणजे एकंदरीत चार या आकड्यावरती. यावेळेस पुण्याचा बॉल हवेत गेला. जेलची शक्यता. जेल पकडला जाईल का? आणि इथे कॅच झालाय. ड्रॉप. कॅच इथे मात्र ड्रॉप केली जाते. समोर षटक आहे तोपर्यंत एकच धाव कम्प्लीट होईल. स्कोर मात्र पोहोचला तो म्हणजे सात या आकड्यावरती. धावसंख्या सात. षटक क्रमांक पहिला मार्गस्य बॉलरचा. स्कोर मात्र सात या आकड्यावरती पोहोचला. दोन मोठे संघ एकमेकांच्या अगेन्स्ट एकमेकांच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली लढत दोन्ही संघांमध्ये ते रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज तो घेऊन रेडी झाला पंचांच्या डाव्या बाजूने आणि स्ट्राईक वरती बॅट्समन आहे तो म्हणजे करण. हो यावेळेस बघा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता करणने परंतु काही या चित्र वेगळंच दिसतंय. एकच धाव बॉल वरती कम्प्लीट झाली आहे. पहिली ओव्हर फिनिश. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल दहा फलकावरती आहे ती म्हणजे एकंदरीत आठ धावा. नारायण संघ तुमचा एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
ज्यावेळेस पुण्याचा बॉल गेला क्षेत्र तिथे आहे तोपर्यंत अतिशय वेगाने धावा कंप्लीट होत आहेत. स्कोर बघायचं किती पोहोचला होता फलकावरती. षटक क्रमांक दुसरा, बॉलिंग मार्गवरती गोलंदाज मयूर. मयुराला दुसऱ्या टक्यात बॉलिंग मार्गवरती स्कोर मात्र 10 आकड्यावरती पोहोचला. धावसंख्या 10. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने रेडी होते. पुन्हा इथं ग्राउंड विकेट काढून अतिशय मोठी स्पर्धा, भरपूर मोठं आयोजन या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पंचांच्या उजव्या बाजूने मात्र बॉलिंग मार्गवरती गोलंदाज रेडी झालाय, तो म्हणजे मयूर. हो, यावेळेचा फटका हवेत तर गेलाय. झेलची शक्यता बघायची, झेल टिपला जाईल का. चेंडू मात्र नॉमॅस लँड मध्ये पडतो. तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने मैदानामध्ये कम्प्लीट केले जात आहेत. गोल्डन बिटवीन द विकेट ज्या आशेने संघ मात्र खेळत होता अतिशय वेगाने धावा कम्प्लीट केल्या. चला खंबालपाडा आणि व्हाल दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. खंबालपाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल आणि भाल संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचंय. राउंड विकेट पुढचा बॉल. हो, यावेळेस बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरून फिल्डर आहेत आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. पहिला मोठा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीम सरवलीला. खूप चांगली गोलंदाजी होते. स्कोर मात्र 12. धावसंख्या 12. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये मार्गस्थ आहे. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज पुण्याचा रेडी. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज रेडी. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं घेऊन मयूर रेडी झालाय. पुन्हा एकदा तीच आमच्यासोबत गुन्हेलेखक अजय भाने आहेत. खूप चांगलं गुन्हेलेखन अजय भाने यांच्या माध्यमातून सगळं तरी मोठी स्पर्धा असेल, मोठ्या स्पर्धे देखील त्यांचं खूप चांगलं सहकार्य असतं गुन्हेलेखनाच्या माध्यमातून. आणि आता देखील ते गुन्हेलेखन करतायत. यावेळेस हा बॉल देखील उंच 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 भरपूर उंच षटकार. धावसंख्या 6 धावांनी 18 आकड्यावरती पोहोचली आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. टीमची टोटल 18 आकड्यावरती पोहोचली आहे. सरवेल विपक्ष नारेन असा हा सामना मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मोठ्या टीम्स आहेत, दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. यावेळेस चला टॉस साठी या खंबालपाडा आणि बाल दोन्ही टीमची गाठी आपण लगेच टॉस साठी यायचंय. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 20 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये मार्गस्थ आहे. टीमची टोटल 20. खूप वेगाने मात्र धावफलक पुढे सरकले. तब्बल 20 आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू फलंदाज बाद. मोठा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला.
तर 2 ओव्हरनंतर टीमची टोटल आहे ती म्हणजे 20. षटक क्रमांक 3 मध्ये तिसऱ्या षटकात बघायचं कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवर येईल आणि तिसऱ्या षटकात देवेश गोलंदाज देवेश तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला बाल संघाचे कॅप्टन लगेच टॉस साठी आपण भार आणि खंबाल बटा सामना असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचंय. थँक्यू सो मच शुभम राऊत. तर सामना आपण पाहतोय दोन ताकदबळ टीम मध्ये सरवली विपक्ष नारायण असा मॅच आपण पाहतोय आणि बॅटिंग सुरू होती म्हणजेच सरवली टीमची. तर बॅटिंग करत असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती 20 धावा फलकावरती आताच्या बॉलवरती चौकार आलाय अर्थातच 24 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. फलंदाज असतील मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि कुणाल ही जोडी आता मैदानावरती जय बाद झाला करण बाद झाला सॅकिंग एंडला शुभम ऑन स्ट्राईक देवेश तेग्यान ओर द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू सरळ पॅडवरती आदळला होता संपर्क तेवढा चांगला नाही गेम आणि इथे मिळेल फक्त एक धाव. टीमची टोटल 22 षटक 25 धावा धाव फलकावरती त्या म्हणजेच सरवली टीमच्या बॅट कट असेल यस कारण की स्क्वेअर लेगचे पंच इशारा करतात बॅट कट होती. 25 धावा धाव फलकावरती स्ट्राईक रोटेट झाली आहे सेकंड मध्ये फलंदाज येतो आता मात्र कुणाल आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली रणनीती पाहायला मिळते ती म्हणजे सर्व टीमच्या माध्यमातून आणि इथे या मॅच मध्ये आपण पाहतोय 50 ते 55 धावेपर्यंत पोहोचावं लागेल कारण की समोरचा संघ देखील ताकदभर आहे नारायण टीम टॉस करून घ्यायचा आहे. सामना असेल दोन ताकदभर टीम मध्ये एका बाजूला खंबालपाडा त्यांना फाईट करेल भाल संघ टॉस केला जाईल दोन ताकदभर टीम मध्ये नाणेफेकेचं कौल केलं जाईल. देवेश चला जास्त वेळ नका घेऊ सामना सुरुवात करा प्लीज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तयार पुन्हा एकदा देवेश स्विच इट केल्याचा प्रयत्न केला रिव्हर्स अटेम्प्ट करतात दुधारी तलवारचा वापर केला होता मात्र सक्षम ठरत नाही आत्मघातिक फटका. सचिन रमेश तेंडुलकरने देखील आपल्या कारकिर्दीमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील या फटक्याचा वापर फक्त एकदाच केला होता आणि तेव्हा देखील सचिन बाद झाला होता तदनंतर एकदाही त्याने ह्या फटक्याचा वापर केला नाही आहे. ऑन साइडला फुल टॉस चेंडू फटका चांगला क्षेत्ररक्षक येतील आणि जेल ड्रॉप जवळ जवळ जेल हातामध्ये आली होती मध्ये जेल ड्रॉप झाली दोन धाबा कंप्लीट तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट जेल पकडली असती तर फलंदाज देखील बाद झाला असता आणि तीन धावा देखील वाचल्या असत्या डॉट बॉल आला असता जेल सुटली आणि जेलचं रूपांतर तीन धाबेने झालं टीमची टोटल 3 ने पुढे सरते एकूण स्कोर फलकावरती पाहायला मिळेल 28-28 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना. देवचे षटक आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौका दुसऱ्या बॉलवरती सिंगल तिसऱ्या बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती तीन धावा आल्यात क्षेत्रक्षांचं 7 या बॉलवरती त्याला लाभलं नाहीये. सेकंडवरती पुन्हा एकदा फलंदाज शुभम स्ट्राईक त्याच्या बॅटमधनं एक चौकार आलाय ओर द विकेट चांगला चेंडू चांगला बॉल गुडल्या स्पॉटून पडला जो सरळ पॅडवरती आदळला होता आणि जातो गली क्षेत्रामध्ये मिळते सिंगल टीमची टोटल 29 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. रणनीती चांगली आहे सरवली टीमची जरी गडी गमावले असले कारण की जय बाद झाला करण बाद झाला त्यानंतर कुणाल आणि शुभम मध्ये या ठिकाणी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतीये. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक असेल देवेश पुन्हा एकदा तयार होतील सेकंड इनला फलंदाज कुणाल ऑन स्ट्राईक लेफ्ट हँडर बॅट्समॅन डावकरे आताच्या फलंदाजाला नेहमीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घातकी उपमा दिली गेली आहे ओर द विकेट देवेश तयार
फटकाउन साइडला केला जातो बॅटची कडक ते मागे खेळतात मध्ये यावे टायलरीचा प्रयत्न केला होता धाव कंप्लीट केली जाईल एक षटक समाप्त वेळ तिसरा तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर सरवली टीम जाऊन पोहोचली तीस याकड्यावरती दोन गडी बाद शेवटचा अंतिम षटक असेल इथून जर पंधरा ते वीस धावा देखील जरी बनवल्या तरी कल एक चांगले टार्गेट फायटिंग टोटल स्कोर उभा होऊ शकेल म्हणजे किती धावा जमवतील सरवली टीम या ओव्हर मध्ये तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय नवीन गोलंदाज शेवटच्या डेट ओव्हर मध्ये गोलंदाज येतो गोलंदाजी मार्क वरती हर्षद येतो गोलंदाजी मार्क वरती आता तो फटका चांगला आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार कुणालच्या बॅटमध्ये चौकार आला पहिल्या बॉल वरती त्याचा बॉल चांगला आणि इथून मग सरळ चेंडू या ठिकाणी मिडल स्टंपवरून जात होता हे पंचांनी पाहिलं आम्ही देखील इथून पाहतोय कारण ऑप्शनच्या थोडेसे बाहेर आले होते कुणाल फटका खेळण्यासाठी संपर्क नाहीये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते टीमची टोटल 34 34 धावा धावफलकावरती षटकातील अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज तयार यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू टर्न झाला होता ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज कुणालला संपर्क नाही पुन्हा एकदा चेंडू ऑन बॅटचा चांगली लाईन ऑप्शनची लाईन ठेवली जाते आणि पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली देखील घेतली आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते तयार पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द विकेट पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू गुडलँड स्पॉट वरून तो टेक ऑफ देखील होतोय आतमध्ये येतोय आणि पुन्हा एकदा बीट करतोय फलंदाजाला अजून एक सुरेख चेंडू डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते फर्स्ट वॉर्निंग दिले जाते वन बाउन्स आपण पाहू शकता जर इंटरक्शन मध्ये अजून एक बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला तर पंच त्याला नो करार घोषित करतील यावेळेस फटका चांगला आहे मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि जेल कॅरी केली जाईल फलंदाज बाद बिग विकेट डाऊन अजून एक धक्का लागेल शेवटच्या मुमेंटला फलंदाजी करणाऱ्या सरवली टीमला कुणाल बॅक टू द डगआउट तर नवीन बॅट्समॅन तुषार जातो मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम चेंडू असलेल्या षटकातील त
तर डॉट बोलवतोय शेवटचा बॉल आणि चार षटकांचा केस समाप्त होईल. चार षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल एकूण स्कोर 34 34 धावा बळकावरती विजयाचं समीकरण असेल. एकूण येणारे 24 चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी नारेन या टीमला. मयूर आणि नवसगीन एनला असेल. अभिजित असेल नवसगीनला. सामना सुरू होतो दोन्ही टीमला. मी शुभेच्छा देतो. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल फेकण्यासाठी तयार आशिष. 35 धावेचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजे नारायण टीम समोर गेम ऑन होतो. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला बॉल फक्त दिशा दिली. आडव्या बॅट ने खेळलेत. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. जबर स्क्वेअर लेगला आणि चेंडू सरळ जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार सुरुवात झालीये नारायण टीम साठी. फलंदाज मयूरच्या बॅट मधन हा पहिला चौकार. तर पहिल्या बॉलवरती चौकार आलाय मयूरच्या बॅटमन. धावांचा श्रीगणेश करतो, अकाउंट ओपन करतो, टीमचं खातं खुलं झालंय या चौकारच्या मदतीनं. तयार पुन्हा एकदा आशिष राईट आर्म ओवर द विकेट ना. फुल टॉस चेंडू लोवर, फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक येणार डायरेक्ट टीचा प्रयत्न.
आणि इथे मात्र डायरेक्ट येत नाही. धाव कंप्लीट केली आहे मयूर या ठिकाणी फलंदाज मयूर ना. एक टीम ची टोटल पांच धावा स्कोर कडे बघते तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच असेल खंबलपाडा विपक्ष भाल. या दोन ताकद बट्टिंग मध्ये सामना असेल. टॉस साठी रिपोर्टिंग करा खंबलपाडा टीमचा कॅप्टन आणि भाल टीमचा कॅप्टन. टॉस साठी रिपोर्टिंग करा प्लीज. तर टॉस झालाय नक्कीच. अर्ध विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. संपर्क नाहीये. चेंडू बॅट अँड पॅटच्या मधून निघून जातोय. चांगली लाईन ऑप्शनची लाईन ठेवली जाते. थोडासा उचली घेतोय चेंडू ऑप्शन ऑप्शन वरून आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतीये. टीमची टोटल मात्र जशी तशी पाहायला मिळते. फलकावरती फक्त आणि फक्त पांच धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जातील. अर्ध विकेट न तयार पुन्हा एकदा आशिष. साकिंगला फलंदाज अभिजित. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला. चेंडू सरळ ऑप्शन वरन निघून जातोय. थोडेसे बचावलेत आणि पाहू शकता नक्कीच चांगली लाईन ठेवली. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष ना. बीट झाले फलंदाज. संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. एक चौकार आला त्यानंतर सुरेख कमबॅक. तीन बॉल सुरेख पेकले. एकच धाव खर्च केली. उर्वरित तीन बॉल मध्ये एकूण चार बॉल आणि पाच धावा खर्च केल्यात आशिषनं. तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र अपडकरच्या माध्यमातून फटका केला जाता. शॉर्ट पॉइंटचा खेळाडू बॉल वरती झेल पर्यंत पोहोचत नाहीये तोपर्यंत दोन धाबा कंप्लीट केल्या जातील. धाव संख्या दोन ने पुढे सरकेल. सात धाबा फलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल या पॉवर प्लेच्या षटकातील. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक असेल. धावसंख्या मात्र पस्तीस धाबा बनवायच्या. सामना जिंकण्यासाठी नारायण टीमला आणि फलकावरती लागल्या. पॉवर प्ले मध्ये एक चौकाराला मयूरच्या बॅट मधनं आणि त्यानंतर शांत ठेवलंय नारायण टीमच्या फलंदाजांना आशिषनं. शेवटचा अंतिम बॉल फटका. यावेळेस मात्र मिस टायमिंग होतोय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जज करतोय. व्हेरी गुड कॅच. चांगला झेल टिपलाय. शेतक्षक त्या ठिकाणी होते सुजल आणि चांगला झेल टिपला फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का लागेल शेवटच्या बॉल वरती. परताबा लागेल फलंदाज अभिजितला. आणि यावेळेस मात्र टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सात धावा एक गड्याच्या मोबदल्यात. तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ओव्हर नंबर फर्स्ट गॉन. टीमची टोटल फलकावरती लागले एकूण स्कोर सात धावा. यावेळेस मात्र फटका चांगला शपथ झाला. ऑप्शन वरती जागा बनवली स्ट्रोक साठी. जबरपास बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू कोणी नाहीये आणि चेंडू सरळ जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज देवेच्या बॅट मध्ये होतो हा पहिला चौकार.
तसा बॉल ठिकाणी स्ट्रॉंग अपील केली जाते, कॉट बेंचची स्ट्रॉंग अपील, पण संघाने कटाक्ष टाकले होते मात्र अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि ऑप्शन म्हणून चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. चांगला बॉल पुन्हा एकदा या वेळेस मात्र संपर्क तेवढा चांगला नाही आणि मिळेल फक्त सिंगल, संख्या 22 स्वरूपाने सिंगल आली टीमच्या टोटल एकूण स्कोर बंडबाईच्या 35 धावा 12 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जातील. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना नारेन या टीमच्या स्कोर कार्ड वरती दुसरा षटक मार्गस्थ मयूरचा वापर केलाय. दुसऱ्या षटकामध्ये इथून एक चौकार पहिल्या बॉल वरती आला आणि पहिल्या षटकामध्ये देखील जेव्हा सुरुवात झाली ती मात्र सुरुवात झाली होती चौकारानं आणि या ओव्हरची सुरुवात देखील चौकारानं झाली आहे. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात मयूरनं, 3 बॉल फेकले गेलेत. सेकंडवरती फलंदाज पुन्हा एकदा मयूर टू मयूर. और द विकेट डिफेन्स क्रिकेट फक्त सन्मान देतात बॉलला, चेंडू होतो या गलीच्या दिशेनं एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे सरकेल, सिंगल डबलना वाटचाल करते या ओव्हर मध्ये. आता ती नारायण संघ टीमचे टोटल 13 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जातील. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता असेल मॅच मध्ये नारायण टीमला. येणारा चौथा बॉल पुन्हा एकदा 5वा बॉल सफलवून खेळण्याचा प्रयत्न केला, मागे खेळण्याचा प्रयत्न करताय, संपर्क पुन्हा एकदा नाही गया आणि अजून एक चांगला बॉल मयूरच्या माध्यमातून बीट केला जाते फलंदाज देवेशला, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. कमबॅक करतोय, एक चौकार खर्च केल्यानंतर पण पाहू शकता उर्वरित 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय मयूर आणि धावांवरती अंकुश लावतोय या ओव्हर मध्ये. अंतिम चेंडू या षटकातील 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. ओव्हर द विकेट समोर खेळतात हेलिकॉप्टर स्ट्रॉंग शॉट आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्रॉंग शॉट होती ऑन साइडला खेळतात. एक धाव कम्प्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा देखील कम्प्लीट केल्या. षटक समाप्त होईल दुसऱ्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल एकूण स्कोर 15 धावा स्कोर कार्ड होती. विजयाचं समीकरण 12 बॉल आणि आता 20 धावांची आवश्यकता असेल नारायण टीमला. टीमची टोटल एकूण 15 धावा जिंकण्यासाठी या मॅच मध्ये हव्यात 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. मॅच बॅलन्स आहे. इथून या षटकामध्ये किती धावा खर्च करेल येणारा गोलंदाज तुषार, कारण की या षटकामध्ये कमी धावा खर्च करावे लागतील. जर या षटकामध्ये जरी 2 मोठे फटके आले, एक षटकार एक चौकार देखील आला तरी देखील मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत स्थिती निर्माण करेल नारायण संघ. आणि ते या ओव्हर मध्ये जर कमी धावा खर्च केला, जर या ओव्हर मध्ये 4 ते 5 धावा खर्च केला तर मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरला या ठिकाणी मजबूत राहील मी म्हणेन संघ सरवली टीम. स्ट्रायकिंग एंडला मयूर तयार, ओव्हर द विकेट ने गोलंदाज तुषार, तिसरा षटक पहिला बॉल ओव्हर द विकेट.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, संपर्क नाही, बॉडी वरती चेंडू ब्रश झाला आणि यावेळेस मध्ये धाव मिळेल एक. टीमची टोटल 16 धावा स्कोर कार्ड वरती. जुजाचं समीकरण येणारे बॉल 11 आणि आता मात्र आवश्यकता आहे ती म्हणजे एक कोणाबी साबीची आवश्यकता असेल. साईक रोटेट झाली आहे, सेकंड मध्ये फलंदाज देवेश आलाय. आणि यावेळेस मात्र कीपर बीट आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हाईट प्लस 4 एकूण मिळतील या बॉल वरती. नारायण टीमला बोनसच्या स्वरूपाने 5 धावा. धावा रोकायच्या होत्या या षटकामध्ये, मात्र अवांतर धावा पण पाहतो एक मिळेल आणि त्यानंतर फाईव्हच्या स्वरूपाने चौकार देखील येईल. टोटल 5 धावा या बॉल वरती मिळतील नारायण टीमला. आणि आता टीमची टोटल 21 धावा धाव फलकावरती. तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण ओव्हर थ्रो होतो आणि बॅकअप देते तोपर्यंत धावा कंप्लीट केला. पुन्हा एकदा दोन धावा कंप्लीट केल्या जाते टीमची टोटलला. दोनने पुढे सर केले एकूण स्कोर 23. ते बी धाबा धा फलकावरती. विजयाचं समीकरण आता फक्त आणि फक्त 12 धाबेची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत एकूण 10 आणि जिंकण्यासाठी 12 धाबेची आवश्यकता असेल. मॅच मध्ये मजबूत स्थिती निर्माण केली आहे आता मात्र नारायण टीमनं. या षटकामध्ये धावा खर्च करतो, धावांवरती अंकुश लावत नाहीये. तुषार हा गोलंदाज फटका चांगला आहे, ताकद बसतो आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडूला फाटवलाय बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर. मॅच मध्ये शिरकाव करून देणारा येतोय हा चौकार देवेच्या बॅट मधन. जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 8 धावेची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग मयूर आणि आपण पाहतो देवेच्या माध्यमातून चौकार ठोकले जातात मैदानाच्या आतमध्ये. और द विकेट, अजून एक चांगला फटका, स्कोर ऑफ द विकेट. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. चौकार, जबरदस्त बॅटिंग केली आणि आता मॅच या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या पकड मध्ये ठेवली आहे. फलंदाज मयूर आणि देवेशनं आता जिंकण्यासाठी फक्त 8 चेंडू आणि 4 धाव्याची आवश्यकता असेल. लगातार मोठी फटकेबाजी पाहायला मिळतीये मयूर आणि आपण पाहताय देवेशच्या बॅट मधनं. आणि आता जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आलाय संघ नारायण टीम. राउंड द विकेट, अजून एक चांगला फटका, ताकद बसतो. ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलाय बाळापती क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. सामन्यामध्ये आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धाबेची आवश्यकता. टीमची टोटल 33 धावा स्कोर कार्डवरती येणारे 7 आणि 2 धाबेची आवश्यकता. फटका अभिमध्ये असेल क्षेत्ररक्षक येतील आणि जेल मात्र होत नाहीये. एक धाव कंप्लीट आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली नारायण टीम ना, अभिनंदन करेल नारायण टीमचा. हार्ड लक सरोली टीम, स्पर्धेमध्ये सहभाग न दिल्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करेल. सामन्याचा सामना बिल ठरलाय.